आज आपण पाहणार आहोत गाजराच्या हलव्याची रेसिपी। इथे मी 5 ते 6 गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याचबरोबर हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दूध, साखर, काजू बदाम आणि मी इथे पेढे घेतले आहेत। पेढे किंवा खवा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही तो वापरू शकता। आता मी इथे गाजर व्यवस्थित किसून घेते आहे। गाजर किसून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तूप टाकते आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये किसलेले गाजर घालणार आहोत। आता हे किसलेले गाजर आपण व्यवस्थित परतून घेऊया। जोपर्यंत गाजरातला पाणीदारपणा कमी होत नाही तोपर्यंत आपण हे गाजर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता गाजराचा कलर पण थोडा चेंज झाला आहे आणि त्यातला सुकेपणा पण आला आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचे आहे दूध। इथे मी 1 कप दूध घालते आहे आणि दूध मी साईसोबतच घेतले आहे। आता या दुधामध्ये आपण हलवा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। इथे मी दूध 1 कप म्हणजे मोठा कॉफी मग आहे तो पूर्णपणे भरून इतकं दूध घेतलं आहे। तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू पण शकता। तुम्ही जितकं दुधामध्ये व्यवस्थित हलवा तितकाच तो हलवा चवीला चविष्ट असा लागतो। इथे मी झाकण ठेवून 1-10 मिनिटं हलवा शिजवून घेतला आहे, पण मी मध्ये मध्ये चेक पण केलं आहे जेणेकरून खाली लागायला नाही पाहिजे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर। इथे गाजराचा किसलेला किस 5 वाटी माझ्याकडे होता तर त्या प्रमाणामध्ये मी 1 ते 1.5 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही तुम्हाला किती गोड आणि किंवा कमी गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता। साखर टाकल्यानंतर आता पुन्हा हलव्याला पाणी सुटेल, साखरेचे पाणी सुटणार आहे, ते पाणी आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये आटवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आता मी हे जे 4 पेढे घेतले होते ते मी आता बारीक कुस्करून घेते आहे आणि मग हे कुस्करून झाल्यानंतर ते पेढे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून त्याला एक वेगळ्या प्रकारची चव येईल। तुम्ही खवा किंवा पेढे जर गाजरचा हलवा बनवताना टाकले तर त्याची एक वेगळीच चव त्याच्यामध्ये उतरते। आता यामध्ये मी हे कुस्करलेले पेढे टाकून घेते। आता या मिश्रणामध्ये मी हे पेढे व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही आता इथे पाहू शकता की साखरेला किती पाणी सुटले आहे। हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे। ही प्रोसेस होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। 15-20 मिनिटांनंतर पाणी पूर्णपणे आटून जाते आणि आपला हलवा सुका होतो। आता इथे थोडेसेच पाणी शिल्लक राहिले आहे। मी याच्यामध्ये काजू बदाम टाकून घेते म्हणजे ते पण याच्यामध्ये व्यवस्थित शिजून निघतील। यामध्ये आपण घालूया 1 चमचा वेलची पूड जेणेकरून याला खूप छान फ्लेवर येईल। आता इथे तुम्ही पाहू शकता हलवा पूर्णपणे सुका झालेला आहे आणि किती छान टेक्स्चर आलेला आहे। सो येस, आपला हलवा तयार झालेला आहे आणि पूर्णपणे सुका पण झालेला आहे। तुम्ही गरम गरम किंवा थंड पण सर्व करू शकता, दोन्ही पण याची टेस्ट ही छानच असते। आणि मला अजूनही किती सांगायचं आहे की माझा कुठलाही प्रकारचा कुकिंग चॅनल नाही आहे। मला जशी साधी सोपी रेसिपी येते तशी मी इथे शेअर केलेली आहे। सो जर आवडली असेल तर लाईक करा। का घेतले तू हे नॉकर? व्हॉट इज दिस? मला पण हे काय सांगा जरा। पार्सल आहे तुझ? अरे वा, आणि हा डिलिव्हरी बॉय का? सॉरी, डिलिव्हरी गर्ल। दिस इज न्यू गेम, आजचा न्यू गेम आहे हा। आजचा हा न्यू गेम आहे क्रिशा त्रिशाचा। तर प्लीज सर्वांनी कमेंट करून सांगा की कुठला गेम खेळतात क्रिशा त्रिशा। हॅलो।
हॅलो हॅलो, काय करते तू? तिच्या घरी आली का? का आली आहे तिच्या घरी? मम्मा स्टॉप करू दीदी. हा केलाय, बोल काय झालं. क्रिशा व्हिडिओ स्टॉप केलाय, बोल ना पुढे काय काय करते तू. हे बाई इकडे टायगर पडलाय. मी केलाय व्हिडिओ स्टॉप, आता काय पुढे? नॉक कर परत. सिरीज पार्सल मध्ये बघा काय, ब्लॉक्स अँड ऍनिमल्स. आणि ऍनिमल्स रिप्लेस झालेले आहेत पैशांच्या जागी. एक रुपये बाबा. दीदी